गुजरातमध्ये मोदींची जादू पुन्हा चालली आणि काँग्रेसला मोठा पराभवाचा धक्का बसला. 1985 मधील काँग्रेसच्या सर्वात मोठ्या विजयाचा रेकॉर्ड भाजपनं मोडीत काढत गुजरातमध्ये काँग्रेसला धूळ चारली आहे. 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आलाय. पण यावेळी भाजपला मिळालेलं हे यश एका मराठी माणसाच्या नेतृत्वाखाली मिळाले. ते कसं? तर भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांच्या नेतृत्वाखाली. गुजरात निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पेलणारे आणि गुजरातला रेकॉर्ड ब्रेक यश मिळवून देणारे CR पाटील नेमके कोण आहे? गुजरात विधानसभेचा इतिहास बदलणारे हे मराठी नेते गुजरातमध्ये कसे, तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. पाटील मूळचे धुळेचे. गुजरातच्या विक्रमी विजयातील एक महत्वाचं नाव भाजप प्रदेशाध्यक्ष CR पाटील. गुजरातचे खासदार आणि गुजरात भाजपचे अध्यक्ष अशी त्यांची आताची राजकीय ओळख. पण मूळचे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील असलेले मराठी असलेले पाटील सुरतमध्ये गेले. तेथे स्थायिक झाले, भाजपात गेले, निवडणुका जिंकले आणि आता निवडणुका जिंकूनही देत आहेत. पोलीस दलातून निलंबित म्हणून राजकारणात. पाटील 1975 साली गुजरात पोलिसात भरती झाली. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळं 1984 मध्ये त्यांनी पोलिसांची एक संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही कृती वरिष्ठांना आवडली नाही, त्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतरही त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा मुद्दा सोडलाच नाही. त्यांनी सरकारी नोकरीवर पाणी सोडून संघर्षाचा मार्ग पत्करला. तेव्हा त्यांच्यातील नेतृत्वगुण पहिल्यांदा जगाला दिसलं आणि त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. आता पाहूया त्यांचा राजकीय प्रवास. 1980 साली भाजपात प्रवेश केल्यानंतर पाटील यांनी 1995 ते 1997 व 1998 ते 2000 यापर्यंत GIDC चे नेतृत्व केले होते. 2009 मध्ये नवसारी मतदारसंघातून लोकसभेवर पोहोचले. त्यानंतर 2014 व 2019 लोकसभा निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. 2019 निवडणुकीत त्यांनी सुमारे 6,89,668 मताधिक्यानं विजय संपादन केला होता. July 2020 मध्ये त्यांची गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. पण नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षातच त्यांनी पक्षाला एका नव्या उंचीवर पोहोचवले. 1.5 वर्ष 150 जागा जिंकणारच. निवडणुका प्रचारात CR पाटील यांनी आपण 150 जागा जिंकू असं सांगितलं. त्यावेळी भाजपमधील कोणाचाही विश्वास बसला नव्हता. अपवाद होता तो फक्त मोदी शहा यांचा. सगळे नीट जमून आले तर विक्रम करू याची पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना खात्री होती. 150 जागा जिंकू असं म्हणणाऱ्या CR पाटील यांच्या मागे मोदी शहा खंबीरपणे उभे राहिले. 150 जिंकू हे आपले उद्गार प्रत्यक्षात आणण्यासाठी CR पाटील यांनी किमान 1.5 वर्ष आधी काम सुरू केलं होतं. त्या 1.5 वर्षातील ग्राउंड वर्क कामी आलं आणि निवडणुकीच्या निकालात त्याचं चित्र देखील दिसलं. याआधी भाजपनं अनेक ठिकाणी राबवलेली 50 प्रमुख ही योजना CR पाटील यांनी सुरुवातीला राबवली होती. पाटलांचं पक्षातलं वजन वाढलं. CR पाटील अध्यक्ष म्हणून यशस्वी होतील का असा प्रश्न विचारून त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी नसलेल्या काही प्रमुख नेत्यांना तिकीट नाकारलं गेलं. राज्य भाजपातील एक प्रस्तावित गट पाटील अध्यक्ष म्हणून अपयशी ठरावेत यासाठी प्रयत्नशील होता. अशा सगळ्यांना 150 जागा जिंकून CR पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 150 जागा जिंकल्यानं CR पाटील यांचं राज्यातील वजन आणखीनच वाढलं, एवढं मात्र नक्की. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सबस्क्राईब करा.